नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्मार्ट मॅथ सायन्स टीचर या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण समांतर रेषा व छेदिका आठवी गणित यामधील सराव संच 2.1 पाहणार आहोत. हा सराव संच पाहण्याआधी आपण काही गोष्टी समजून घेऊया. इथे आहे, पहा, आधीच्याच गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. पहा, इथे आकृतीमध्ये आपल्याला इथे दोन समांतर रेषा इथे दिलेल्या आहेत. रेषा L आणि रेषा M या समांतर रेषा आहेत आणि हे रेषा L समांतर रेषा M इथे दाखवलेलं आहे. पहा, हे या प्रकारे लिहिलेलं असतं, रेषा L समांतर रेषा M असं लिहितात. समांतर रेषा नेहमी अशा दोन उभ्या रेषा काढून दाखवलेल्या असतात. तर पहा, आता इथे दुसरं पाहून घेऊया आपण, छेदिका. इथे एक आकृती आपल्याला दाखवलेली आहे. पहा, या आकृतीमध्ये दोन रेषा दाखवलेल्या आहेत आणि एका रेषेने त्या दोन रेषांना छेदलेलं आहे. पहा, यम आणि एन या दोन रेषा अनुक्रमे ए आणि बी या दोन बिंदूमध्ये रेषा एल यांना छेदत आहे. म्हणजेच रेषा एम व रेषा एन यांची रेषा एल ही छेदिका आहे. जर एखादी रेषा दिलेल्या दोन रेषांना दोन भिन्न बिंदू छेदत असेल तर त्या रेषांना त्या रेषांची छेदिका असे म्हणतात. पुढे आहे, या छेदिकेमुळे काही कोण इथे तयार होतात. पहा, तर आता ते कोणत्या प्रकारचे कोण तयार होतात ते पाहूया. सोबतच्या आकृतीमध्ये छेदिकेमुळे छेदनबिंदू यम जवळ एकूण चार कोण. पहा, ते कोणकोणते आहेत चार कोण. हे बघा, इथे एक, दोन, तीन आणि हे चार असे इथे यम बिंदूजवळ चार आणि तसेच यन बिंदूजवळ चार असे एकूण आपल्याला इथं आठ कोण तयार झालेले दिसतात. या आठही कोणांपैकी प्रत्येक कोणाची एक भुजा ही छेदिकेवर आणि दुसरी भुजा एका रेषेवर आहे. याचा उपयोग आपण करून या कोणांच्या जोड्या ठरवलेल्या आहेत. पहा, जर आपण एक भुजा ही रेषा आणि रेषेवर आणि एक भुजा ही प्रत्येकाची छेदिकेवर आहे आणि या गोष्टीचा आपण उपयोग करून इथं कोणाच्या तीन प्रकारच्या आपण जोड्या तयार केलेल्या आहेत. पहिला आहे संगत कोण. या जोडीतील कोणांच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात व छेदिकेवर नसलेल्या भुजा म्हणजे छेदिकेच्या एकाच बाजूला असतात ही जोडी संगत कोणांची असते. पहा, इथे इथे आपल्याला असं सांगता येईल. पहा, इथे रेषा आपण कोण ए यम पी हा घेऊया, म्हणजे हा एक नंबरचा कोण, आणि कोण यम यन आर हा दोन नंबरचा कोण आपण इथे घेतलेला आहे विचारामध्ये. पाहता या इथे काय सांगितलेलं आहे, एक जोडी ही म्हणजे छेदिके कोणाच्या छेदिकेवरील भुजा एकाच दिशा दर्शवतात. कोणाच्या छेदिकेवरील भुजा जे आहेत ते आपल्याकडे एका साईडचे आहेत आणि छेदिकेच्या छेदिकेवर नसलेली भुजा म्हणजेच ए एम वर नसलेली भुजा म्हणजे कोणती, एन आर आणि यम आय एन आर आणि दुसरी जी आहे ती आहे पहा यम पी. या दोन्ही भुजा जे आहेत त्या काय करतात, एकच बाजूला असतात आणि यामुळे कोण एक आणि दोन तसंच कोण तीन आणि हा कोण चार. तसंच आता खालच्या बाजूला जर घेतलं तर परत इथला कोण एक, पहा कोण हे एक दोन तीन चार म्हणजे इथले जे आहेत ते वरच्या चार आणि खालच्या चार अशा प्रकारे आठ जोड्या या संगत कोणाच्या आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे आठ कोणांपैकी चार जोड्या आपल्याला इथे संगत कोणाच्या असतील. तर आंतर कोण पाहूया. या जोडीतील दोन कोण हे दिलेल्या दोन रेषांच्या आतील बाजूस आहेत आणि छेदिकेच्या एकाच बाजूला आहे तर ती कोणची आंतरकोणांची जोडी असते. पहा, इथे कोण पी एम एन म्हणजे हा एक नंबरचा कोण आणि इथलाच दोन नंबरचा कोण
म्हणजेच यम यन आर हे जे कोण्यांचे जे आहेत ते जोड्या कशा आहेत पहा की या दोन्ही जोडीतील कोण हे दिलेल्या रेषेच्या आतील बाजूला आहेत आणि छेदिकेच्या एकाच बाजूला आहेत त्यामुळे या आंतर कोणांची जोडी आहे. तसेच इथे तीन आणि हे चार नंबरची कोणांची जोडी ह्या म्हणजे दोन एकूण आंतरकोनाच्या जोड्या पडतात. पहा इथे दिलेले आहेत पहा इथे संगत कोणाच्या जोड्या आणि आंतरकोनाच्या जोड्या दिलेल्या आहेत. संगत कोणाच्या कोणकोणत्या जोड्या पडतात चार जोड्या पडतात म्हणजेच कोण यम ए एम पी व कोण यम एन आर दुसरी जोडी आहे कोण पी एम एन व कोण आर एन टी तिसरी जोडी आहे कोण ए एम क्यू व कोण यम एन एस चौथी जोडी आहे कोण क्यू यम एन व कोण यस एन टी या झाल्या संगत कोणाच्या चार जोड्या. तर दुसऱ्या आहेत आंतरकोणाच्या जोड्या. पहा आंतरकोणाच्या जोड्या कोणकोणत्या येतील कोण पी एम एन व कोण यम एन आर दुसरी जोडी आहे कोण क्यू यम एन व कोण यम एन एस. आता पहा कोणाच्या जोडींमधील तिसरी प्रकारची जोडी आहे व्युत्क्रम कोण. या जोडीमधील कोण हे छेदिकेच्या विरुद्ध बाजूला असतात आणि छेदिकेवर असलेल्या भुजा या विरुद्ध दिशा दर्शवतात ती जोडी व्युत्क्रम कोणाची असते. आकृतीत दोन जोड्या ह्या आंतरव्युत्क्रम कोणाच्या तर दोन जोड्या ह्या बाह्य व्युत्क्रम कोणाच्या आहेत. तर आंतरव्युत्क्रम कोणकोणते येतात जे कोण रेषेच्या आतील बाजूस असलेले कोण म्हणजे हे इथे आंतरव्युत्क्रम कोण असतील. तर ह्या दोन जोड्या आंतरव्युत्क्रम कोणाच्या असतात कोणत्या कोण पी एम एन व कोण यम एन एस ही एक जोडी दुसरी आहे कोण क्यू यम एन व कोण आर एन एम ही एक जोडी. पुढे आहे पा रेषेच्या बाहेरील बाजूस असलेले कोण म्हणजे बाह्य व्युत्क्रम कोण. तर आता कोणकोणत्या जोड्या येतात पहा कोण ए एम पी व कोण टी एन एस दुसरी जोडी आहे कोण ए एम क्यू व कोण आर एन टी ही झाली दुसरी जोडी. पाहता आपण आता इथे आंतरव्युत्क्रम कोण आणि बाह्य व्युत्क्रम कोण ह्या व्युत्क्रम कोणामधले दोन प्रकारचे कोण तसे संगत कोण आणि आंतरकोण हे पाहिलेले आहेत पा. तर आता यावर आधारित म्हणजे छेदिकेवर पडणाऱ्या कोणांवर आधारित इथे आपण सराव संच 2.1 मधील उदाहरणे पाहूया. इथे आहे पा सोबतची आकृती पहा आणि आकृतीत कोणांची नावे एका अक्षराने दाखवलेली आहेत त्या आधारे रिकाम्या चौकटी भरा. इथे संगत कोणाच्या जोड्या दिलेल्या आहेत कोण पी याबरोबर पहा कोण पी इथे आहे तर याबरोबर एकाच साईडने असणाऱ्या छेदिकेच्या एकाच बाजूला असलेली ही रेषेच्या वरच्या बाजूचा कोण आहे आणि छेदिकेच्या आता दुसरा जो आहे तो छेदिकेच्या दुसऱ्या रेषेच्या वरच्या बाजूचे कोण येतात कोण डब्ल्यू आणि कोण एक्स. पण आपल्याला संगत कोणाच्या जोडीच्या व्याख्येनुसार ते एकाच दिशेचे पाहिजेत म्हणून इथे कोण पी वर कोण डब्ल्यू येणार आहेत. दुसरी पहा दुसरी येणारे पहा इथे कोण क्यू व कोण पहा तर इथे पी आणि क्यू हे रेषेच्या वरच्या बाजूला आहेत तसंच डब्ल्यू आणि एक्स हे देखील रेषेच्या वर बाजूला आहेत म्हणून इथे कोण एक्स येईल आणि इथे कोण डब्ल्यू येणार आहे. पी बरोबर कोण डब्ल्यू आणि क्यू बरोबर कोण एक्स असेल. तर कोण आर आर हा रेषेच्या खालच्या बाजूला आहे तसंच इथे खालच्या बाजूला असलेले दुसऱ्या रेषेच्या खालच्या बाजूला असलेले झेड आणि वाय पण आरच्या दिशेचा असलेला वाय म्हणजे कोण वाय हा आर बरोबर संगत कोण असेल तसंच कोण एस बरोबर कोण झेड हा संगत कोणात असेल. आंतरव्युत्क्रम कोणाच्या जोड्या इथे पहा रेषेच्या आतील बाजूला असलेले कोण एस बरोबर रेषेच्या आतील बाजूला असलेला कोण डब्ल्यू आणि कोण इथे कोण डब्ल्यू याबरोबर आंतरव्युत्क्रम कोणाच्या आपल्याला जोड्या पाहायच्या आहेत. तर इथे पहा कोण एस बरोबर कोण एक्स असेल आणि कोण डब्ल्यू बरोबर कोण आर हा आंतरव्युत्क्रम कोण असेल. पुढे आहे
शेजारील आकृतीत दिलेले कोण पहा आणि खालील जोडे दर्शवणारे कोण लिहा. आंतरविक्रम कोण इथे कोण आंतरविक्रम कोण हे कोण कोणकोणते असेल पहा. कोण सी सी व कोण ई. तसंच आंतरविक्रम कोणमध्ये कोण बी व कोण एच हे असतील. दुसरं आहे संगत कोण. कोण ए संगत कोणामध्ये कोण ए बरोबर कोण एक असेल आणि त्यासोबत कोण ई. कोण बी बरोबर कोण एफ. कोण जी आणि कोण सी. तसंच कोण एच आणि कोण डी हे असतील संगत कोणाच्या जोड्या. पुढे आहे आंतरकोण. आंतरकोण असेल पहा कोण सी कोण सी आणि कोण एच ही एक जोडी असेल. तसंच कोण बी आणि कोण ई ही एक जोडी असेल.